लोकशाहीमध्ये स्थित्यंतर ही होत असतात आणि या स्थित्यंतरामध्ये जे काही घडलेलं आहे ते आम्ही स्वीकारतो कोल्हापूर म्हणून आम्हाला त्याचा काही विषय यामध्ये या ठिकाणी नाही आहे. परंतु निश्चितपणे जनतेतून ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकांचा कल गेल्या 5-6 वर्षामध्ये स्पष्ट झालेला आहे. पण राज्यसभेच्या त्या निकालानंतर कोल्हापूरमध्ये फार परिवर्तन होईल असा दावा केला जातोय. नाही, आज त्याच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा ज्याही माझी सवय आहे रणांगण आल्यावरच जे काय आहे ते करायचं. आत्ताच त्याची अजून जिल्हा परिषद लांब आहेत, महापालिका लांब आहेत, सगळ्या निवडणुका लांब आहेत. आजच त्याच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई असते त्यावेळी आम्ही कसं उतरतो हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपलं ठरलं हे टॅगलाईन अजूनही कायम नाही. आमचं ठरलंय कोल्हापूरचा विकास करणे, कोल्हापूरला पुढे घेऊन जाणे. मला वाटते दादा आता राज्याचे अध्यक्ष असल्यामुळे ते बोलतात, परंतु ठीक आहे. आता एक यश आल्यामुळं कदाचित त्यांना वाटत असेल की सगळं असंच घडणार आहे, परंतु तसं काही घडणार नाही. यामध्ये अनावधानं काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती विधान परिषदमध्ये होणार नाही याची खबरदारी आम्ही निश्चितपणे घेऊन. हा अनुभव ताजा आहे, म्हणजे अगदी 4 दिवसापूर्वी अनुभव आम्हाला मिळालेला आहे आणि यातून आम्ही निश्चितपणे जी सुधारणा करायला पाहिजे किंवा जे काही नियोजन करायला पाहिजे ते आम्ही निश्चितपणे करणारच आहोत. ते काय आम्ही डोळे बंद करून बसणार नाही आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.